आता माझ्या ध्यानामध्ये येते, इतक्या वर्षात माझ्या विरुद्ध बोलण्यासाठी तुझा जो कंठ फुटलाय ना, तो का फुटलाय आता माझ्या लक्षात येते. माझ्या बद्दल तुझ्या कानामध्ये कोण काय फूस लावतय ना, आता माझ्या ध्यानात आलं. बा, तू इथं कुठं पाहिजे मस्तात. अरे उस्मानिया, गाव सोडताना तुला सांगितलं होतं ना पुन्हा अंद्या तुझा चेहरा दाखवायचं नाही म्हणून, मग आता कशाला आलास इथं आमच्या समोर तडमडाया. बोल ना, आता का वाचा बसली वेळ तुझी. कोंडीबा चाचा, आम्ही तर नकुशी कोमिलने केव्हा नकुशीचे. कोण लागती रे तुझी, कोण लागती? अरे तू गावात ना जेव्हा गेला ना तेव्हा माझ्या करता मी आला, आणि माझ्या करता मी आला म्हणजे हिच्या करता पण मी आला. मग कशाला आला इथं? हे बा, तू ऐक ना माझं, शांत समजे बघता येत रे, माझं सासर आहे ऐक ना, तू वाच आणि त्यांना भी आत येऊ दे. मी आत बी येणार नाही आणि यांना बी आतमध्ये येऊ देणार नाही. माझ्या विरुद्ध तुझ्या खानामध्ये जे काही फूस लावतात ना, त्याचा सूक्ष्म मोक्ष लावल्याशिवाय मी इतना हटणारच नाही. बोले बोल. ए बोल ना, बोल ना, ए बोल ना, आता बोल ना, तोंड नाही का बोलायला? नाही, गावात तर लय रुबाब दावत होते तुम्ही लोक, लयला मजनू बनून फिरत होतात ना. मग आता काय झालं? मी तर तेव्हाच म्हणलं होतं समध्याना, हे दोघांना भीक लागल्याशिवाय राहणार नाही ते लोक. अरे बाजी, एक वेळ भिकेला लागले ना तर आपल्याला काय फिकीर नाही, पण इथं येऊन दुसऱ्याला भिकेला जर लावलं ना, काही शब्द सोडणार नाही मी एकेकाला. आणि काय गे? नाही ने, तुझा जीव काय वर आलाय का तुला? नाही म्हणजे गावामध्ये आमच्या तोंडाला काळं फासून समाधान नाही मिळालं का तुला, म्हणून इथं आली ते. बोल ना, ए बोल. हे बा ऐकणार रे, माझं माझं नाही तर माझ्या सासरचे काय विचार करतील याच तरी विचार कर तू. काय विचार करायचा असेल तो करू देत, पण माझ्या विरुद्ध तुला जे काही फूस लावतायत ना, हे मला कळू देत. ओ कोंडीबा चाचा, बहुत हो गया तुम्हारा नाटक. एकदा आपल्याशी नातं तोडलं ना, मग बात खतम. त्याच्यानंतर आपण कुठं जातो, काय करतो, याच्याशी तुम्हाला काय देणं घेणं आहे? आवाज वाढवून नाही बोलायचा, आवाज वाढवून बोलायचं नाही. आवाज वाढवायला मजबूर करता ना तुम्ही.